विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जचा निषेध करण्यासाठी सकल मराठा समाजातर्फे पुकारण्यात आलेल्या वैजापूर बंदच्या आव्हानाला शहरातील व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय त्यामुळे शहरातील सर्व बाजारपेठेत सकाळपासूनच शुकशुकाट होता शहरातील टिळक रोड जुनी भाजी मंडई या प्रमुख बाजारपेठेसह मुख्य स्टेशन रस्ता गंगापूर रस्ता येवला रस्ता लाडगाव रोड मुरारी पार्क ढेपो रोड या भागातील सर्व दुकाने हॉटेल्स आणि अन्य व्यावसायिक प्रतिष्ठापने यावेळी पूर्णपणे बंद होती पोलिस विभागातर्फे शहरातील आंबेडकर चौकासह सर्व प्रमुख रस्त्यांवर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता काही काळ महाविद्यालये बँका आणि सरकारी कार्यालये नेहमीप्रमाणे सुरू होती मात्र बंदमुळे येथील उपस्थिती कमी होती आणि कामकाजावर याचा परिणाम झाला होता राज्य परिवहन महामंडळाच्या बहुतांश बसेस बंद होत्या डॉक्टर दिनेश परदेशी प्रशांत पाटील सदाफळ अजय पाटील चिगडगावकर पंकज ठोंबरे प्रकाश चव्हाण प्रशांत शिंदे राजेंद्र साळुंके प्रशांत त्रिभुवन दिनेश राजपूत पारस घाटे ज्ञानेश्वर इंगळे शैलेश चव्हाण यांच्यासह सकल मराठा समाज बांधवांनी सकाळी ठक्कर बाजारपासून टिळक रस्ता जुनी भाजी मंडाई एवला नाका या भागातून फेरी काढून सर्व व्यापाऱ्यांना आपली दुकाने बंद ठेवून शांततेत बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले या बंद दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडला नसून हा बंद शांततेत पार पडलाय शैलेंद्र खैरमोडे एम न्यूज वायजापूर छत्रपती संभाजीनगर